भागातले लोक हे भावनिक प्रश्न उपस्थित करतात. मग तो जम्मू काश्मीरमधला प्रश्न असेल, तो अतिरेक्यांचा प्रश्न असेल किंवा अन्य असे मुद्दे असतील. खरं सांगायचं तर आता गेली 8-10 महिने शेतकरी दिल्लीमध्ये कायद्यांच्या विरुद्ध आंदोलन करतो आहे, लाखोंच्या संख्येने करतो आहे आणि सगळ्या जगामध्ये त्याची नोंद घेतली जाते आहे. परंतु हे सरकार, केंद्र सरकार ढिम्म आहे, ते त्याची दखलसुद्धा घेत नाही. OBC हा या भाजप सरकारचा फार मोठा मतदारवर्ग आहे, फार मोठं पाठबळ OBCने आतापर्यंत भारतीय जनता पक्षाला दिलेलं आहे. पण या लोकांच्या प्रश्नाच्या संबंधामध्ये माझ्या 3 तक्रारी आहेत मोदी सरकारबद्दल. पहिली तक्रार ही आहे की जी OBCची जनगणना 2011 साली छगन भुजबळ, समीर भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झाली, तिची आकडेवारी मोदी सरकारकडे आहे, पण मोदी सरकार हे आरक्षण वाचवण्यासाठी ती आकडेवारी देत नाही आहे. दुसरी तक्रार अशी आहे की 2021 सालच्या जनगणनेमध्ये पुन्हा एकदा नव्याने ही आकडेवारी ते जमवू शकतात, पण तीही त्यांनी जमवायला नकार दिलेला आहे. तिसरा मुद्दा आहे की OBCंना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवारा याच्यासाठी अर्थसंकल्पामध्ये निधी मिळाला पाहिजे, पण तो इतका तुटपुंजा निधी दिला जातो की आत्ता सध्या फक्त 18 रुपये पर हेड दर डोई दरवर्षी दिले जात आहेत. अशा पद्धतीची एवढी तुटपुंजी आर्थिक तरतूद केली आणि तीसुद्धा EWS म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन म्हणजे उच्च जातीतल्या गरीब लोकांच्याकडे वळवली. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही गरिबांसाठी, उच्च जातीतल्या गरिबांसाठी जरूर निधी द्या, त्यांना आमचा विरोध नाही, उलट त्यांना पाठिंबाच आहे. परंतु तो OBCच्या ताटातला घास तुम्ही त्यांना देताय हे मात्र स्वतःला OBC म्हणणारे पंतप्रधान करतायत, ही अतिशय खेदाची आणि निषेधाची बाब आहे. मी दोनच गोष्टींचा उल्लेख करतो. एक म्हणजे केंद्र सरकारने मनमोहन सिंग असल्याच्या काळापासून 2006 सालापासून नीटमध्ये वैद्यकीय सेवेमधल्या आरक्षणामध्ये OBCंना 27% जागा दिल्या होत्या, त्या मोदी सरकारने अचानकपणे 2016 साली बंद केल्या. आता जेव्हा त्याच्या विरोधामध्ये प्रचंड मोठं आंदोलन देशभर उभं राहिलं आणि तमिळनाडू सरकारने त्या संबंधामध्ये खूप आक्रमक भूमिका घेतली, तेव्हा नाईलाजाने त्या पुन्हा सुरू करणं भाग पडलं. पण मोदी सरकारने असे ढोल वाजवले की जणू काही त्यांनीच हे आरक्षण सुरू केलेलं आहे. दुसरी गोष्ट, मोदी सरकारने 102 क्रमांकाची घटनादुरुस्ती केली आणि OBCंना, OBCंच्या राज्य आणि केंद्र पातळीवरच्या आयोगांना एक संवैधानिक दर्जा दिला. पण त्यावेळेला एक चूक अशी केली की हा जो सामाजिक न्यायाचा विषय आहे तो राज्य आणि केंद्र या दोघांचा आहे, पण सगळे अधिकार राज्यांचे त्यांनी काढून घेतले आणि ते सगळे अधिकार केंद्राकडे घेतले. आणि म्हणून जेव्हा मराठा आरक्षण गेलं तेव्हा राज्याला ते देण्याच्या संबंधातला अधिकारच नाही, अशा पद्धतीचं सुप्रीम कोर्टाने म्हणणं मांडल्यानंतर मोदी सरकारने मग 127 क्रमांकाची घटनादुरुस्ती केली. एकाच मुद्द्यावर 3 वर्षामध्ये 2-2 वेळा दुरुस्त्या करणं हा घटनेचा पोरखेळ यांनी करून ठेवलेला आहे. घटनादुरुस्ती करणं ही फार जबाबदारीची गोष्ट असते. गेल्या 70 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एकाच मुद्द्यावर 3 वर्षात 2 घटनादुरुस्त्या झाल्या, ही नाचक्की मोदी सरकारची आहे. याची अनेक उदाहरणं देता येतील. मला एवढंच सांगायचं या निमित्ताने की मोदी सरकार आम्ही OBCंच्या बाजूने आहोत असं म्हणतं. आता अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पण असं म्हणतं की आमचा आरक्षणाला पाठिंबा आहे, पण हे खोटं बोलतायत लोक. त्याचं कारण असं की तुम्ही काय घोषणा करता, काय भाषणं करता याच्यावर आमचा विश्वास नाही, पण तुमच्यावरच आमचा विश्वास नाही. पण शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि निवारा याच्यासाठी तुम्ही काय करता याच्यावर ठरणार आहे तुम्ही OBCच्या बाजूने आहोत का विरोधातले आहोत. आणि दिसतं आहे असं की 2014 साली मोदी सरकार आलं तिथपासून गेल्या 7 वर्षामध्ये यांनी या संबंधामध्ये एकही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे हे OBC विरोधी, SC ST विरोधात तर ते आहेतच, शेतकऱ्यांच्या विरोधात तर ते आहेतच, कामगारांच्या विरोधात तर ते आहेतच, अशा प्रकारचं हे सरकार आहे. आणि म्हणून मला या निमित्तानं असं सांगावंसं वाटतं की OBCंनी त्यांचे हक्क आणि अधिकार काढून घेण्याचं काम दिवसाढवळ्या चालू आहे. भारतीय संविधान धोक्यात आहे आणि हे संविधान टिकलं तरच आपण टिकणार आहोत. या पार्श्वभूमीवर एकच गोष्ट या ठिकाणी सांगतो आणि ती फार महत्त्वाची असं मला वाटतं की मोदी सरकारने रोहिणी आयोग नेमला आणि त्या आयोगाला OBCचे 3 तुकडे करायला सांगितले. आयोगाचा अंतरिम अहवाल आला आहे, त्याच्यात त्यांनी 4 तुकडे करायचा प्रस्ताव दिलेला आहे. आणि त्यातली वाईट गोष्ट म्हणजे त्यांनी माळी, धनगर, तेली, कुणबी, वंजारी या महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख जाती आहेत OBCमधल्या, भटक्या विमुक्तांमधल्या, त्यांना 27 मधलं फक्त 2% आरक्षण द्यावं आणि उरलेलं 25 जे आहे ते छोट्या जातींना द्यावं, अशा पद्धतीचा शिफारशीचा मुद्दा अंतरिम अहवालामध्ये मांडलेला आहे.
ते होण्याची शक्यता आहे. छोट्या जातींना मिळणार असेल तर त्याचं मी स्वागत करतो, पण छोट्या जातींच्या नावावर हे खुल्या गटाकडे वळवलं जाईल अशी आमची भीती आहे. तसं घडताना मी पाहतो आहे आणि म्हणून OBC बांधवांना, भटक्यांना आणि SC ST माझ्या सगळ्या भावांना आणि बहिणींना मी सांगू इच्छितो की जागं राहिलं पाहिजे. घटनेने दिलेले आपले सगळे अधिकार काढून घेण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि ते रोखलं पाहिजे, नाहीतर मग आपल्याला पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्या अनाथ आणि पोरक्या दिसतील घटनात्मकदृष्ट्या. कारण त्यांना घटनात्मक संरक्षण बाबासाहेबांनी जे पुरवलं होतं, नेहरूंनी गांधींनी जे पुरवलं होतं, ते काढून घेण्याचं काम सुरू झालेलं आहे. कारण RSSचा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, भारतीय जनता पक्षाच्या मातृसंस्थेचा अजेंडा आरक्षणमुक्त भारत हा आहे. त्यामुळे सर्व प्रकारचं सामाजिक न्यायासाठीचं आरक्षण त्यांना काढून टाकायचं आहे. हा महत्त्वाचा धोका आहे. मला असं वाटतं की आपण जागं झालं पाहिजे आणि याला विरोध केला पाहिजे. शैलेश सर, हे आपण बघतोय की आता OBCच्या संदर्भात आपण एवढंच हे केलेलं, परंतु OBC समाजामधले नेतेच अनेक ह्या OBCच्या विरोधामध्ये म्हणजे बोलत आहेत, जनगणना झाली नाही पाहिजे म्हणत आहेत. काय होतं आहे की OBC हा असंख्य जातींमध्ये विभागलेला घटक आहे. OBC हे आत्तापर्यंतच्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये हातामध्ये कौशल्य असलेले समाज घटक आहेत. हे एक प्रकारे देशाचं बळ पुरवणारे लोक आहेत, ज्यांच्या हातामध्ये जादू आहे अशा प्रकारचे लोक आहेत. पण हे संघटित होऊन आक्रमकपणे लढणं हे फारसं होताना दिसत नाही. आपल्याला असं दिसेल की स्वातंत्र्याच्या काळातसुद्धा बाबासाहेबांनी आग्रह धरला म्हणून राज्यघटनेमध्ये OBCची निदान 340 कलमात का होईना नोंद झाली. पण नंतरच्या काळामध्ये मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी व्हावी म्हणून ज्या पद्धतीने विश्वनाथ प्रताप सिंग, कांशीराम आणि आंबेडकरी चळवळीने काम केलं ते लक्षात घेतल्याच्या नंतर पुढे ते टिकवण्याचं काम जे करायला पाहिजे होतं त्या संबंधामध्ये छगन भुजबळ, महात्मा फुले समता परिषद, गोपीनाथ मुंडे असे काही अपवाद जर सोडले तर राजकीय नेतेसुद्धा या बाबतीमध्ये जागृतपणानं काम करताना दिसत नाहीत. आणि त्याचं कारण मला असं वाटतं की ज्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये ते काम करतायत त्या पक्षाचे मालक हे OBC नाही आहेत, आणि त्यामुळे आपल्या मालकांना नाराज करायचं नाही. आणि OBCना वेगळा मतदारसंघ पंचायत राज्यात असतो, परंतु तो विधानसभेला आणि लोकसभेला नसतो, आणि त्यामुळे मग इतर मतदारांना नाराज करायचं नाही. म्हणून बहुधा आता या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एकट्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 6-7 मंत्री हे OBC आहेत. दत्ता भरणे आहेत धनगर समाजाचे, आदित्य तटकरे गवळी समाजाच्या, धनंजय मुंडे आणि जितेंद्र आव्हाड हे वंजारी समाजाचे आहेत, नवाब मलिक आणि हसन मुश्रीफ हे मुस्लिम OBCमधले आहेत, छगन भुजबळ आहेत. मला दिसतं आहे असं की भुजबळ सोडले तर बाकीचे लोक OBCच्या प्रश्नावर बोलताना सुद्धा दिसत नाहीत. भांडणं लढणं तर आणखीन वेगळं. मला याचा खेद वाटतो, मला याचं दुःख वाटतं. मला असं वाटतं की या लोकांनी OBCमधनं आपण येतो आणि OBC मतदार हा या देशातला 52% समाज घटक आहे, त्याची मतं तुम्हाला हवी असतील तर तुम्हाला त्याच्यासाठी लढावं पण लागेल, बोलावं पण लागेल. तुमच्या म्हणण्याशी मी सहमत आहे की अजून जागृती नाही आणि म्हणून नेतेसुद्धा आक्रमक भूमिका घेत नाहीत. परंतु खालून जर रेटा निर्माण झाला, जनतेतनं जर आवाज उठायला लागला, तर निश्चितपणाने नेत्यांनासुद्धा भूमिका घ्यावी लागेल. आणि मला असं दिसतं आहे की तरुण पिढी या बाबतीमध्ये हळूहळू जागी होते आहे. सोशल मीडियावर या संबंधामध्ये खूप चांगली मांडणी होती आहे, पाठिंबा मिळतो आहे, मी त्याचं स्वागत करतो. मंडळ आयोगाच्या संदर्भात अजूनही लोकांना काय माहिती नाही आहे आणि जे OBC नेते ते काय कुठं सांगत नाही याबद्दल काय. खरं आहे, मंडळ आयोग खरं म्हणजे 80 अहवाल आला, 10 तो तसाच ठेवला गेला, 90 त्याची अंमलबजावणी झाली. ते मगाशी मी म्हटलं ते विश्वनाथ प्रताप सिंग, कांशीरामांचा सपोर्ट, आंबेडकरी चवळीचा सगळा आग्रह, त्याच्यामुळे ती झाली. पण त्याच्या संबंधामध्ये सुद्धा आजही देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये मंडळ आयोग लागू झालेला नाही. काही राज्यांनी लागू केला, काही राज्यांनी केला नाही, महाराष्ट्राने तो केला. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं दिसेल की राजकीय आरक्षण 73 आणि 74 घटनादुरुस्तीने 94 आलं, पण लगेच 2010 कृष्णमूर्ती निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने ते काढून पण घेतलं. आता विकास किसन गवळी 2021 मार्च महिन्यातली जी केस आहे ज्याचा निकाल आला आहे त्याच्यामध्येही सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं आहे की तुम्ही जर आकडेवारी देणार नाही तर आम्ही आरक्षण देणार नाही. आकडेवारी केंद्र सरकारकडे आहे, पण मोदी सरकार ती देत नाही आहे. राज्य सरकारने ती जमवली पाहिजे म्हणून आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमला आहे. त्या आयोगाने हे काम सुरू करण्याच्या संबंधी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. या शासनाने लवकरात लवकर त्याला मान्यता देऊन हे काम सुरू केलं पाहिजे आणि ती आकडेवारी जोपर्यंत आपण सुप्रीम कोर्टाला देत नाही तोपर्यंत हे आरक्षण टिकणार नाही. आणि म्हणून मंडळ आयोग खरं म्हणजे 2-3% लागू झाला आहे, अजून बाकीचा मंडळ आयोग बाकीच आहे, तो लागूच झालेला नाही आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बोलावं लागेल. फक्त 3 उल्लेख करतो.
मंडल आयोगाने असं म्हटलं होतं की विधानसभेत आणि लोकसभेत सुद्धा ओबीसींना आरक्षण असलं पाहिजे, जे अजून मिळालेलं नाही. मंडल आयोगाने असं म्हटलं होतं की या बलुतेदार आवृत्तीदार कष्टकरी जाती आहेत, यांना जमिनी शासनाने दिल्या पाहिजेत, यांच्या कर्तबगारीसाठी त्यांच्या उद्योग व्यवसायाला शासनाने अर्थबळ पुरवलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा, अगदी मंत्रिमंडळात सुद्धा ओबीसींना आरक्षण असलं पाहिजे. आपल्या असं लक्षात येतं की मंडल आयोगातल्या असंख्य सुधारणा, असंख्य शिफारशी अजून लागूच झालेल्या नाहीत, त्यामुळे मंडल आयोग संपूर्ण लागू व्हावा ही सुद्धा एक फार मोठी चळवळ करण्याची गरज आहे. मला स्वतःला असं वाटतं ना की येणाऱ्या काळामध्ये तरुण पिढी या दृष्टीने जागी होती आहे. आपण अशी आशा करूया की ते उरलेला मंडल आयोग लागू करणं आणि जो लागू झाला आहे तो टिकवणं यासाठी काम करतील. सर, एक प्रश्न असा होता की तरुण पिढी जी आहे त्याच्यामध्ये आरक्षणाच्याबद्दल खूप म्हणजे अजून अज्ञान आहे. तर ही शालेय जे शिक्षण आपण घेतो त्या शालेय शिक्षणामध्ये हा एक विषय घेऊन तरुणांना आरक्षणाच्या संदर्भात जे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या शिकवल्या जाव्यात असं वाटत नाही का तुम्हाला? अगदी खरं आहे. आपल्या अभ्यासक्रमामध्ये सामाजिक न्यायाची जी भूमिका महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडली, ती अभ्यासक्रमापासून जर आपण शिकवली तर मुलामुलींचं याबाबतीत प्रबोधन होईल. दुर्दैवाने आत्तापर्यंत पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ असेल किंवा इतर संस्था असतील याच्यामध्ये प्रतिगाम्यांचंच आत्तापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी फार मोठं बळ असलेलं दिसतं आहे. मी या सरकारकडनं अपेक्षा करतो, जे महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आहे, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे, त्यांनी तरी निदान पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामध्ये फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचाराच्या लोकांच्याकडे सूत्रं द्यावीत आणि पहिलीच्या वर्गापासून सर्व पातळ्यांवर या संबंधातलं सामाजिक न्यायासाठी आरक्षण, विकासाचा हक्क म्हणून आरक्षण, माणुसकीचा हक्क म्हणून आरक्षण ही भूमिका मांडली पाहिजे. विरोधात अतिशय मोठा गैरप्रचार केला जातो, वाहिन्यांवर या संबंधामध्ये खूप खोटा प्रचार केला जातो, माध्यमांमधून तो केला जातो, त्याचंही खंडन वेळोवेळी करण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही सुचवलेला मार्ग अगदी बरोबर आहे, अभ्यासक्रमामधून, पाठ्यपुस्तकांमधून हे आपल्याला करावं लागेल.